बहुजन वंचित आघाडी ही वंचितांना सत्तेपासून दूर ठेवणारी आघाडी असल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. दलित बहुजन ही काँग्रेसची मते बहुजन वंचित आघाडीमुळे काँग्रेसला मिळणार नाही, त्यामुळे त्याचा फायदा हा भाजपलाच होणार आहे. 2019 भाजपचं सरकार सत्तेत येईल. येत्या निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेने युती करावी. विधानसभेच्या निवडणुकीसाठी सुद्धा भाजप सेनेने युती करून 2.5 वर्षाचा दोन्ही पक्षांचा मुख्यमंत्री करावा असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलंय. विधानसभेला काय भाजप सेना एकत्र येणार नाही, पण माझं मत असं आहे की भाजप सेनेने लोकसभेला एकत्र यावं आणि विधानसभेला एकत्र यावं. आणि जर उद्धवजींना मुख्यमंत्री बनायचं असेल किंवा शिवसेनेला आपला मुख्यमंत्री बनवायचं असेल तर 2.5 वर्षाच्या प्रस्तावावर सुद्धा चर्चा होऊ शकेल. जागा कोणत्या पाठवून घ्यायच्या, 122 जागा BJP आहेत, 63 जागा शिवसेनेच्या आहेत, सेकंड आलेल्या कोणत्या जागा आहेत, तर जर विधानसभेला जर असं अशा पद्धतीच्या प्रस्तावावर विचार होऊ शकतो व्हावा. म्हणजे माझं मत असं आहे की मिटू चळवळीमुळे ज्यांची नावे समोर आली आहेत त्यापैकी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. नाना पाटेकर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं सुद्धा रामदास आठवले म्हणाले. नाही, माझा काय मिटूशी संबंध नाही, माझा यूटूशी संबंध आहे. त्यामुळे ठीक आहे, जरा नाही आता मिटूचं जे चाललेलं आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. म्हणजे एकतर म्हणजे महिलांचा अशा पद्धतीनं अपमान करणारी भूमिका कुणी घेतली असेल तर त्याच्यावर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामध्ये कुणी नाना पाटेकर असतील किंवा आपले MJ अकबर असतील किंवा आणि कुणी असतील, तर आता भारत सरकारने समिती ते नेमलेली आहे. माजी जजेस जे आहेत, न्यायाधीश आहेत, त्यांची एक समिती नेमलेली आहे. त्या समितीनं आता चौकशी करावी आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आपलं म्हणणं आहे.